हाय मुलांना, प्रीवियस लेक्चर्समध्ये आपण प्लॅनिंगबद्दल चार पॉईंट बघितले होते. कुठले कुठले चार पॉईंट बघितले होते एकदा आपण बघून घेऊया की जेणेकरून तुम्हाला हे बघा. सो प्लॅनिंगबद्दल आपण माहिती घेतली. अरे या सॉरी, हेल्प्स टू क्लिअर द ऑब्जेक्टिव्ह. तुमच्या ऑब्जेक्टिव्ह क्लिअर करण्यात प्लॅनिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रोव्हाइड्स द पाथ ऑफ ॲक्शन, इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स अँड मिनिमाइज द रिस्क. ह्या सगळे चार पॉईंट आपण पाहिले होते. नाउ सो इन दिस व्हिडिओ वी हॅव टू सी द अदर पॉईंट्स विच सॉरी फर्स्ट पॉईंट अदर पॉईंट्स रिक्वायर्ड जे आपल्याला बघायचे ते. तर आता या पाचव्या नंबरचा पॉईंट काय? प्लॅनिंग लीड्स टू ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. लीड्स टू ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस तर आधी हे बघून घ्या. सो व्हॉट डू मीन बाय रिसोर्सेस? फर्स्ट ऑफ ऑल समजून घ्यावं लागेल आपल्याला रिसोर्सेस म्हणजे. मानो रिसोर्सेस म्हणजे आपल्याकडे अवेलेबल असलेल्या गोष्टी. माझ्याकडे अवेलेबल असलेल्या गोष्टी म्हणजे कुठल्या? की माझ्याकडे पैसे किती आहेत, माझ्याकडे लेबर्स किती आहेत. मग लेबरचा व्यवस्थित वापर झाला पाहिजे, पैशाचा व्यवस्थित वापर झाला पाहिजे. जर लेबर आणि पैशाचा व्यवस्थित वापर झाला नाही तर बिझनेसमध्ये काडी मात्राचा प्रॉफिट होणार नाही. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या 12th स्टँडर्डला तुमच्याकडे किती तरी 6 सब्जेक्ट्स आहेत आणि तुमच्याकडे टोटल नोटबुक्स आहेत 7. मग 7 नोटबुक्समध्ये 6 सब्जेक्ट मॅनेज करायचे, इट्स ओके सर, फाईन. एव्हरी सब्जेक्ट हॅव्हिंग 1 नोटबुक, इट्स ओके, फाईन. इथपर्यंत ठीक आहे. पण उरलेली 1 नोटबुक जी आहे तिचं युटिलायझेशन इतकं प्रॉपर झालं पाहिजे ना. कारण की का? वी हॅव अ एक्स्ट्रा रिसोर्सेस. आपल्याकडे ती एक नोटबुक आहे, ती रिसोर्स आहे बाळांनो. तिचं आपण वापर व्यवस्थित केलाच पाहिजे. जर प्लॅनिंग असेल तर 6 सब्जेक्टला 6 वया जाऊन एक वही जी उरली, एक जी नोटबुक उरली आहे तिचं प्लॅनिंग आपण प्रॉपर करू शकतो. ठीक आहे. आपल्याकडे स्टेशनरी अवेलेबल असते घरात, किती पेन असतात आपल्याकडे, कुठला पेन कधी वापरायचा, किती वापरला पाहिजे, त्याचं जर रिसोर्स तुमच्याकडे असेल. जसं की आपली आई घरात बाळांनो किराणा माल ग्रोसरी भरते, त्या ग्रोसरीचं नीट वापर करते. आई रोज तुम्हाला काहीतरी तळून खायला देते का रे? नाही. आई तुम्हाला रोज काहीतरी नवीन खायला करून देते का रे? नाही. एव्हरी सॅटरडे ऑर संडे. वाय? बिकॉज ऑफ शी कीपिंग द रिसोर्सेस, शी कीपिंग द एंटायर किराणा इन अ प्रॉपर मॅनर और युटिलाइज इन अ प्रॉपर मॅनर. की प्रत्येक दिवशी नाही पण इट सम ओकेजन किंवा सॅटरडे संडेला आपल्याला ते खाता आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, रेग्युलरली आपण खाऊ का शकत नाही कारण की कारण तेवढा आपल्याकडे टाइम नसतो. आता बघा, ऑर्गनायझेशन प्लान्स आर प्रिपेअर्ड बाय टेकिंग इन टू द कन्सिडरेशन अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस. पहिल्या लाईनमध्ये मला एवढं कळतं की फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कन्सिडर द अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस. माझ्याकडे रिसोर्सेस कुठले कुठले अवेलेबल आहे. बिझनेसच्या दृष्टिकोनातून रिसोर्स म्हणजे कॅपिटल, लेबर्स, मशीन्स. मशीनचं युटिलायझेशन व्यवस्थित पाहिजे, लेबरचं युटिलायझेशन व्यवस्थित पाहिजे, कॅपिटल म्हणजे पैशाचं युटिलायझेशन व्यवस्थित पाहिजे. नेक्स्ट, अँड प्रॉपर अलोकेशन ऑफ रिसोर्सेस फॉर द व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. म्हणजे या एंटायर लाईनमधनं वी गॉट द 2 पॉईंट्स. 1, कन्सिडर द अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस, मीन्स प्लॅनिंग हेल्प्स टू कन्सिडर द अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस. सेकंड, प्लॅनिंग हेल्प्स टू प्रॉपर अलोकेशन ऑफ रिसोर्सेस फॉर द व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. मीन्स अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस अँड अलोकेशन ऑफ द रिसोर्सेस व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. म्हणजे बिझनेसमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला ते रिसोर्सेस बरोबर गेले पाहिजे. जर ते गेले तरच त्याचा बेनिफिट होणार आहे, नाहीतर बाळांनो वाया जाणार आहे. नाही तर गोष्ट काय होणार? वाया जाणार आहे बाळांनो. आपण मला तुम्ही सांगा की आपल्या वेळेस बऱ्याच ठिकाणी काय करतात, लग्न कार्यालय. लग्न कार्यालयात आपण आधीच हिशोब काढतो की किती माणसं बोलवणार आहे, किती माणसं नाही बोलवणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो. त्याच्यानुसारच आपण काय करतो बाळांनो, जेवण तयार करतो. का असं रे बाळांनो? तर कारण की प्रश्न हा होतो की जेवण जास्त बनलं तर ते वाया जातं. मीन्स बाळांनो जे अन्न येतं इट इज ऑल्सो द रिसोर्सेस ऑफ अवर कंट्री. अंडरस्टूड? ते वाया नाही गेलं पाहिजे बाळांनो. बिकॉज ऑफ दिस रिसोर्सेस इफ यू वॉन्ट टू प्रोड्यूस इट, सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रोड्यूस इन अ राईट टाईम इन अ राईट मॅनर. करेक्ट? सो दॅट्स वाय व्हॉट एव्हर द प्रोड्यूस रिसोर्सेस, व्हॉट एव्हर द अवेलेबल रिसोर्सेस आर देअर, सो इट शुड बी युटिलाइज इन अ प्रॉपर मॅनर. अंडरस्टूड? घरातला किराणा आपण वेंदळ्यासारखा वापरत नाही, तो बरोबरच वापरतो. प्रत्येक गोष्टीसाठी ज्या गोष्टीसाठी वापरायचा त्याच गोष्टीसाठी वापरतो बाळांनो. नाहीतर आत्ता या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बाळांनो आपल्याला डिफिकल्टी आणायची झाली असती. इट ऑल्सो फॅसिलिट द ऑप्टिमम. ऑप्टिमम म्हणजे तंतोतंत, एक्झॅक्टली हवा तेवढाच. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस विच ब्रिंग्स द हायर इफिशियन्सी अँड द बेटर रिझल्ट. सो
प्लानिंग हेल्प्स टू ऑप्टिमम यूटिलाइजेशन ऑफ रिसोर्सेस, थर्ड पॉइंट. फोर्थ वन पॉइंट, प्लानिंग ब्रिंग्स और ऑप्टिमम यूटिलाइजेशन ब्रिंग्स इफिशियंसी, हायर इफिशियंसी एंड बेटर रिजल्ट्स. करेक्ट, चार पॉइंट बना दिए. अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेज, सेकेंड प्रॉपर अलोकेशन ऑफ रिसोर्सेज फॉर द वेरियस एक्टिविटीज, थर्ड इट हेल्प्स टू ऑप्टिमम यूटिलाइजेशन ऑफ रिसोर्सेज, एंड अजून पुढे ऑप्टिमम यूटिलाइजेशन रिसोर्सेस हेल्प्स टू हायर द इफिशियंसी एज वेल एज द बेटर रिजल्ट. फोर पॉइंट मिळाले. वन कॅन अवॉइड द वेस्टेज ऑफ रिसोर्सेस बाय प्रॉपर प्लॅनिंग. येस, आपण वेस्टेज अवॉइड करू शकतो की नाही, येस बाळांनो, कसे अवॉइड करू शकतो? मान आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित वापरल्या तर मला तुम्ही सांगा की जे वाया जायचं प्रमाण आहे ते आपण कमी करू शकतो ना की नाही करू शकत? डेफिनेटली कमी करू शकतो. अरे बाळांनो, मला तुम्ही सांगा, तुमच्याकडे पेन्सिल आहे आणि तुमच्याकडे शार्पनर आहे, तुम्ही करत बसता का शार्प करत बसता का रे, खेळत बसता का? अरे, पेन्सिल इज ऑल्सो रिसोर्सेस ऑफ युअर स्टडी. करेक्ट, आपण ते शार्प करण्यासाठी, येस, फर्स्ट टाइम, सेकंड टाइम, थर्ड टाइम शार्पनर इज ओके, देन वी हॅव टू राईट इट, येस ऑर नो? सो वी आर अवॉइडिंग अवर वेस्टेजेस, वी आर अवॉइडिंग अवर रिसोर्सेस. येस, रिसोर्सेस अवेलेबल आहेत ते वेस्ट नाही झाले पाहिजे. एकदा का ते वेस्ट झाले बाळांनो, ते परत येत नाहीत. सो इन दिस एंटायर पॉइंट विल गेट द फाईव्ह पॉईंट्स. वन, अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस, सेकंड अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, थर्ड ऑप्टिमम युटिलायझेशन, फोर्थ इट हेल्प्स टू करे बाळांनो हायर इफिशियन्सी अँड बेटर रिझल्ट, फोर्थ इट्स ऑल्सो हेल्प टू अवॉइड द वेस्टेज ऑफ रिसोर्सेस ओनली विथ द हेल्प ऑफ प्लॅनिंग. प्रॉपर प्लॅनिंग असताना बाळांनो काहीच करू शकत नाही, आणि काहीच करू शकत नाही म्हणजे असं म्हणायचं आहे मला की तुम्ही सगळं करू शकता पण वेस्ट करू शकत नाही. पण इफ देअर इज अ प्रॉपर प्लॅनिंग, इफ देअर इज अ नो प्लॅनिंग, इट इज व्हेरी व्हेरी रिडिक्युलस. मीन्स तुम्ही 12th स्टँडर्डला कसा अभ्यास करायचा याचं प्रॉपर प्लॅनिंग नसेल केलं तर बट ऑबियसली तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल टाईम काय करणार आहे, वेस्ट करणार आहे. सो प्लॅनिंग हेल्प्स टू वेस्ट युअर टाईम, अंडरस्टूड? नाऊ हेल्प इन डिसिजन मेकिंग. ओ, व्हॉट इज द डिसिजन मेकिंग? पहिले हे माहिती पाहिजे. आता बऱ्याच वेळेस काय होतं बाबांनो, आपण डिसिजन करायला चुकतो, मग डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये प्लॅनिंग तर पाहिजेच आहे. तर प्लॅन करताना, डिसिजन करताना माझ्या डोक्यात काय प्लॅन आहे, प्लॅन काय करतो, माझे गोल्स काय, ऑब्जेक्टिव्ह काय, हे पहिले काढतो. ऑब्जेक्टिव्ह कसे कॅरी करायचे हे प्लॅनिंग सांगतं, त्याला कुठले लागणारे रिसोर्सेस हे सांगतं, ह्या सगळ्या गोष्टी कोण सांगतं बाळांनो? प्लॅनिंग सांगतं. जर मला प्लॅनिंग हे सांगत असेल तर बट ऑबियस आहे काय रे बाळांनो, डिसिजन मेकिंग इज ऑलवेज करेक्ट. सो देअर आर व्हेरियस अल्टरनेटिव्ह इन द फ्रंट ऑफ मॅनेजमेंट. येस, इन द फ्रंट ऑफ मॅनेजमेंट देअर आर द लॉट ऑफ अवेलेबिलिटी, लॉट ऑफ अल्टरनेटिव्ह आर अवेलेबल. हे नाही तर ते नाही तर हे, पण त्यातनं कुठला अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करायचा हे तुम्हाला प्लॅनिंग सांगतं. कुठलं परचेस करायचं, कुठलं मटेरियल कधी परचेस करायचं, कुठलं मटेरियल कधी नाही परचेस करायचं, हा सप्लायर एवढा डिस्काउंट देतो, तो सप्लायर एवढा डिस्काउंट देतो, पण त्या सप्लायरची ती क्वालिटी आहे का? जो जास्त डिस्काउंट देतो त्याची क्वालिटी चेक करा, जो जास्त वेळ देतो त्याची क्वालिटी चेक करा. मीन्स ऑल दीज आर काय बाळांनो, अल्टरनेटिव्ह आर अवेलेबल. बट येस, इफ यू हॅव अ प्लॅन, युअर डिसिजन शुड बी द करेक्ट. नाव नेक्स्ट पार्ट, फॉर अचिव्हिंग द गोल्स प्लॅनिंग हेल्प्स टू मॅनेजमेंट टू सिलेक्ट द बेस्ट अल्टरनेटिव्ह बाय कन्सिडरिंग द ऑल पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आउटकम्स ऑफ द ऑल अल्टरनेटिव्ह. इफ ऑल द अल्टरनेटिव्ह आर अवेलेबल, माझ्याकडे काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, कसं करायचं आहे, कसं जायचं आहे, कसं नाही जायचं आहे हे फिक्स असेल, तर याचे पॉझिटिव्ह म्हणजे काय बांधणो, याचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत, ह्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय, या ऑप्शनचे ॲडव्हान्टेजेस काय, डिसॲडव्हान्टेजेस काय, हे मला सगळे कळणार. सो मग मला इथनं पहिला पॉईंट कळाला, फॉर द पर्पज ऑफ अचिव्हिंग द गोल्स वी हॅव टू सिलेक्ट द काय बांधणो बेस्ट अल्टरनेटिव्ह. With the help of planning, we can select the best alternative. Second thing, planning gives the all the positive and negative outcomes of the all alternatives. Don point zale ki pahili gosht helps to karbanu select the best alternative. Second, he can achieve the karbanu positive and negative alternative. Now, decision are taken after selecting the alternative courses of action to achieve the predetermined goals. Manje ka डिसिजन घ्या, पण कधी? आफ्टर सिलेक्टिंग द अल्टरनेटिव्ह कोर्सेस ऑफ ॲक्शन टू अचीव्ह द प्री डिटरमाइंड गोल. म्हणजे माझं ऑलरेडी गोल डिसाइडेड असला पाहिजे. ऑलरेडी गोल मीन्स वॉट? ऑलरेडी आय हॅव अ कन्फर्म ऑब्जेक्टिव्ह टू अचीव्ह दॅट गोल, अंडरस्टूड? आणि ते एकदा सिलेक्ट केलं
त्याच्यानुसार अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करावं लागणार आहे आपल्याला की माझं फायनली गोल काय, मला जेवायचं आहे, मला खायचं आहे, मला वडापाव खायचा आहे, मला बर्गर खायचं आहे. सो माय ऑब्जेक्टिव्ह गोल इज इटिंग समथिंग. मग यासाठी मी काय केलं पाहिजे? देर द लॉट ऑफ, मला भूक लागलेली, भूक लागलेली, मला भूक शांत करायची, दॅट विल बी द माय अल्टरनेटिव्ह गोल. पण त्या अल्टरनेटिव्ह गोलसाठी आय हॅव अ ऑप्शन. वन इज बर्गर, अनदर इज वडापाव, अनदर इज मील, प्रॉपर मील, राईस प्लेट, करेक्ट. आता गोल काय की मला भूक भागवायची, पण भूक कशी भागवायची? आत्तापुरती भागवायची आहे का अजून 4 तास काम करायचं आहे का उद्या सकाळपर्यंत भेटणार नाही आहे? अंडरस्टूड, हे पण महत्त्वाचं आहे. जर भूक आत्तापर्यंत भागवायची, येस जस्ट इट द वडापाव, इशू इज ओव्हर. मला भूक अजून 4 तास थांबायचं आहे, चल इट द इट द 2 बर्गर्स और 2 वडापावस, इशू ओव्हर. पण मला उद्या सकाळपर्यंत भेटणार नाही, टेक अ प्रॉपर मील, अख्खं जेवण व्यवस्थित घे. एकदा का व्यवस्थित जेवण झालं, दॅट्स इट, ओव्हर. मीन्स वॉट? माय अल्टरनेटिव्ह आर 3. काय बांधतो? देर इज अ बर्गर, देर इज अ वडापाव, देर इज अ प्रॉपर मील इन अ प्लेट. बट माय हंग्रीनेस, माय हंगर, येस ऑर नो, माय हंगर इज वॉट टाईप ऑफ हंगर, वॉट टाईप ऑफ हंगर अँड वॉट टाईम आय विल गेट द नेक्स्ट मील. सो दॅट विल बी द अगर, सॉरी दॅट विल बी द अदर पार्ट. सो इट मीन्स वॉट? सो माय ऑब्जेक्टिव्ह इज वॉट राईट नाऊ? माय ऑब्जेक्टिव्ह इज वॉट? सॅटिस्फाईंग माय हंगर. बट ॲट वॉट टाईम, ॲट वॉट करवानो, ॲट वॉट लॉंग, किती कितीपर्यंत मला टिकवायची? सो त्याच्यानुसार मी कोर्स ऑफ ॲक्शन काय करणार आहे सिलेक्ट करणार. अँड इट हेल्प्स टू मॅनेजर टू टेक द रॅशनल डिसिजन, येस. सो इन दिस पॉईंट वी हॅव टू कन्सिडर, वी हॅव कन्सिडर ओनली 3 or 4 points. 1, इट इज सिलेक्ट, इट इज हेल्प टू सिलेक्ट द बेस्ट अल्टरनेटिव्ह. 2, इट गिव्ज द पॉझिटिव्ह और निगेटिव्ह आउटकम्स. 3, डिसिजन टेकन आफ्टर सिलेक्टिंग द काय बांधो अल्टरनेटिव्ह. अँड 4, इट टेक्स द काय बांधो मॅन, इट हेल्प्स टू मॅनेजर टेक द रॅशनल डिसिजन. नाऊ 7, युजफुल इन सेटिंग द स्टँडर्ड अँड कंट्रोल. येस, सेटिंग द स्टँडर्ड. स्टँडर्ड्स म्हणजे काय? जसा तुम्हाला 3 तासात पेपर उरकायचा, दॅट विल बी द स्टँडर्ड. हे स्टँडर्ड कोण सांगतं? बाय काय बांधो प्रॉपर प्लॅनिंग. 100 मार्काचा पेपर आहे, तुम्हाला 3 तासात केलाच पाहिजे, करेक्ट. सो दीज आर द स्टँडर्ड, ओनली दीज स्टँडर्ड आर अराईज आफ्टर काय बांधो सेटिंग द प्लान. सो बघा, फर्स्ट प्लॅनिंग सेट आउट द स्टँडर्ड फॉर कंट्रोलिंग. म्हणजे प्लॅनिंग काय करते बांधो? एक सेट तयार करतो. स्टँडर्ड म्हणजे काय? एक रूल्स तयार करतात की हे काम एवढ्या मिनिटमध्ये कम्प्लीट झालं पाहिजे या कामासाठी, किंवा हे गोष्ट करण्यासाठी. आता फॉर एक्झाम्पल, आपली आई घरी भाजी करते, भाजीत किती पाणी असावं, किती पाण्याने भाजी शिजते, त्यात मीठ किती असावं, त्यात तेल किती टाकायचं, त्यात काय बांधून टर्मरिक किती टाकायची, त्यात तिखट किती टाकायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं स्टँडर्ड ठरलेलं आहे. ओनली बिकॉज ऑफ शी हॅड अ प्लॅन इन माइंड. व्हॉट शी हॅड अ प्लॅन? घरात व्यक्ती किती आहे? 4 लोक आहेत. 4 लोकांसाठी करी किती लागणार आहे, त्यासाठी 4 लोकांची टेंडन्सी काय, किती तिखट आवडतं, किती नाही आवडत, का आंबट गोड आवडतं, ते ही सगळ्याची गोष्ट हा मास्टर माइंड प्लॅन. इट इज ऑलरेडी अवेलेबल इन द हेड ऑफ काय बांधो अवर मदर. येस ऑर नो? अँड अकॉर्डिंग टू दॅट प्लॅन अवर मदर प्रिपेरिंग द फूड अँड कुकिंग द फूड अँड सर्व टू यू. एव्हरी वन अंडरस्टँड? सो शी हॅड अ ऑलरेडी प्लॅन, सो दॅट्स वाय शी हॅड इट स्टँडर्ड्स. सो ॲक्च्युअल परफॉर्मन्स कॅन बी कम्पेअर विथ द स्टँडर्ड्स. येस, जर कधी इथे भाजी शिजती आहे ती एकदा चाखून बघा. येस, आपल्या स्टँडर्डनुसार, तिच्या स्टँडर्डनुसार, तिच्या माइंडनुसार इट्स इज ओके, चल फायनली डन, जॉब इज डन. येस, द सेम कामात पण तसं बांधणं की मी सांगितलं होतं की 1 किलोचंच काहीतरी व्हायला पाहिजे, मी सांगितलं होतं की हे स्ट्रेटच व्हायला पाहिजे, असंच यायला पाहिजे, कसं आलं आणि मी कसं सांगितलं होतं, मी कसं सांगितलं होतं आणि ॲक्च्युअलमध्ये कसं आहे, ह्याचं काय बांधव कम्पॅरिझन कराल, तर हे कधी होईल बाळांनो? ओनली बिकॉज ऑफ द प्लॅनिंग. सो फर्स्ट ऑफ ऑल, प्लॅनिंग इज फॉर बाळांनो, प्लॅनिंग हेल्प्स टू सेट द स्टँडर्ड, फर्स्ट पॉईंट. 2, विथ द हेल्प ऑफ प्लॅनिंग वी कॅन काय बांधव कम्पेअर द ॲक्च्युअल परफॉर्मन्स विथ द स्टँडर्ड परफॉर्मन्स. अँड द मॅनेजर कॅन फाईंड द अवर डेव्हिएशन. फर्स्ट फाईंड आउट द डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे किती, असं काय, मी असं बनवायला सांगितलं, तू असं बनवलं, मग याच्यातलं कम्पेअर केलं तर तू किती डेव्हिएट झालाय, बरोबर आहे? मी तुला सांगितलं होतं स्ट्रेट बनव, तू थोडंसं वाकडं वाकडं बनवून ठेवलं, पट्टी नव्हती वापरता आली, मला एक कधी कळणार जर माझी आधी फ्रेमिंग असेल तर? जर माझ्याकडे आधी प्लॅनच नाही आहे तर मी काय तुला सांगणार की तू कुठे चुकला आहे? डेव्हिएशन म्हणजे चुका.
करेक्ट. मी तुला सांगितलं होतं की प्रॉब्लेम असा सोडवायचा, टू चं टू, बायचं बाय, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. हे मी तुम्हाला आधी प्रॉब्लेम सोडवतो, मग मी तुम्हाला होमवर्क देतो. मग काय करता तुम्ही, हा होमवर्क बघता आणि तुमचा प्रॉब्लेम बघता की आपण कुठे चुकलो. हे जे डेव्हिएशन मिळतं, दॅट डेव्हिएशन ओनली बिकॉज ऑफ द प्लॅनिंग. इफ एनी बिटवीन द ॲक्च्युअल अँड स्टँडर्ड परफॉर्मन्स, हां डेव्हिएशन बोलताबद्दल बोलतायत, फाईंड आउट द डेव्हिएशन इफ एनी बिटवीन द ॲक्च्युअल अँड स्टँडर्ड परफॉर्मन्स, नथिंग दॅट. So the such deviation can be breached by talking the controlling steps. Yes, such deviation म्हणजे deviation आलं तर मग आपण काय करणार, तुम्हाला प्रॉब्लेम आले, प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम आले, तुम्ही मला फोन लावता, सर हा प्रॉब्लेम कसा आला, सर हा टॅली होत नाही, सर असं होत नाही, सर तसं होत नाही, हे काय बांधणं. जस्ट दीज आर द कंट्रोलिंग स्टेप टू बांधणं. मी इथे असलो, ऑनलाईन असलं तरी तुम्ही प्रॉब्लेम सोडत असाल ना बांधणं, तरी मला कंट्रोल करता येते. कसं बांधणं, तुम्ही मला फोन करून विचारणार, सर या प्रॉब्लेमचं आन्सर असं होतं, माझं असं येते, मग मी इथून सांगतो की हे चुकलं असेल, ते चुकलं असेल, बघ बेटा तुम्ही त्याच्यानुसार कार्य करता, बांधून त्याला चेंज करता. सो द डिसिजन आर टेकन, सॉरी कुठे गेलं आपलं, हां इथे आपण. सच डेव्हिएशन कॅन बी अ ब्रिज. ब्रिज म्हणजे काय, परंतु जो गॅप असतो तो गॅप काढून तो संपवून टाकतो. सो देअर फॉर प्लॅनिंग प्रोव्हाइड्स द बेसिस फॉर कंट्रोल. येस, फर्स्ट प्लॅनिंग सेट अप द कंट्रोल, सेकंड इट कॅन बी अ कंपॅरिझन ऑफ द ॲक्च्युअल अँड द परवानो स्टँडर्ड, फाइंड आउट द इट हेल्प्स टू फाइंड आउट द डेव्हिएशन बिटवीन द ॲक्च्युअल अँड स्टँडर्ड परफॉर्मन्स, थर्ड इट हेल्प्स टू ब्रिज द कॅरबानो सच डेव्हिएशन and it provides the control, and third it is also sixth one, it imposes to maintain the discipline at the working place of organization. Yes, jar planning asel tar discipline yenar ache, jar planning nasel tar discipline yeu shakat nahi. Understood? Now eighth one point, facilitate and coordination of all activities. Okay, facilitate coordination of all activities manje asa sangitle jane की प्लॅनिंग फॅसिलिटेट द कोऑर्डिनेशन ऑफ ॲक्टिव्हिटीज. कोऑर्डिनेशन म्हणजे काय, एकत्र आणणे. हे काम झालं की हे काम झालं की हे काम झालं की आता समजा, फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल देतो मी तुम्हाला की तुम्ही कॉलेजला जाता, कोऑर्डिनेशन बघा कॉलेजला जायसाठी सकाळी उठ, आज नाही जात ते नंतर जाई, आच्या अगोदर पण गेलात ना, सकाळी उठता, ठीक आहे, सकाळी उठल्यानंतर ब्रश करता, ब्रश केल्यानंतर बाथ घेता, बाथ घेतल्यानंतर कपडे घालता, कपडे घातल्यानंतर शूज वगैरे घालता, देन बस पकडता, देन गो टू द कॉलेज. परंतु हे काय, दिस इज द कोऑर्डिनेशन ऑफ वर्क ओनली विथ द हेल्प ऑफ प्लॅनिंग. का, तुम्ही ऑलरेडी झोपायच्या अगोदर प्री डिटर्माइंड प्लॅन असतो तुमच्या डोक्यात की सकाळी उठणे, त्यासाठी तुम्ही अलार्म लावून ठेवता, मग उठल्यानंतर बांधू तुम्ही काय बांधू फ्रेश होता, फ्रेश झाल्यानंतर मे बी तुम्ही काय करता बांधणं की बाथ घेता, बाथ घेतल्यानंतर तुम्ही तुमचा काय बांधू ब्रेकफास्ट करता, ब्रेकफास्ट केल्यानंतर बांधू कपडे घालता, देन गो टू द कॉलेज अँड देन कम टू द होम, डू द होमवर्क, देन अगेन देन क्लास, देन ऑल होमवर्क अँड देन अगेन स्लीप. सो दीज आर द रुटीन ऑफ युअर काय बांधणं इन डेली रुटीन ऑफ युअर लाईफ. सेम डेली रुटीन इज हॅपन इन युअर काय बांधणं वर्किंग प्रिमायसेस. सो दीज आर कोऑर्डिनेशन ऑफ ॲक्टिव्हिटीज. ह्या ॲक्टिव्हिटीचं कोऑर्डिनेशन म्हणजे काय, पहिले रॉ मटेरियल आणणार, रॉ मटेरियल काय होणार बायफ्रिकेट करणार, मग बायफ्रिकेट केल्यानंतर ते प्रोडक्शनसाठी पाठवणार, प्रोडक्शन करणार, प्रोडक्शनसाठी पाठवल्यानंतर ते चेक होणार, चेक झाल्यानंतर ते पॅकिंग होणार, पॅकिंग झाल्यानंतर गोडाऊनला जाणार, गोडाऊनमधनं दुकानात जाणार आणि दुकानातकडनं कस्टमर. सो दीज कोऑर्डिनेशन ऑफ ऑल वर्क्स इज डन ओनली विथ द हेल्प ऑफ प्लॅनिंग, नथिंग. ओके, नाव नेक्स्ट, इट रेड्यूस द ओव्हरलॅपिंग अमंग द ॲक्टिव्हिटीज. म्हणजे ओव्हरलॅपिंग म्हणजे दोन कामं एकत्र येणे. का, दोन कामं एकत्र आलं तर आपलं डोकं हलतं बांधणं. येस ऑर नो, दोन कामं एकत्र आले तर येस, तुम्ही एका साईडनी घास घातलं लगेच पाणी पिते करा, नाही एका वेळेस नाही करू शकत. घास खाल्ल्यानंतर पाणी घ्या किंवा पाण्याच्या अगोदर घास घ्या, पण दोन्ही एका वेळेस जमणार नाही. अंडरस्टूड? मग ओव्हरलॅपिंग जे काम आहे ते काय होतं बांधणं, टाळल्या जातं, इट इज अवॉइडेड. वाय? बिकॉज ऑफ वी आर काय बांधणं, वी आर कन्सिडरिंग, वी आर डुईंग अ वर्क इन अ काय बांधणं स्टेप बाय स्टेप. सो द ओव्हरलॅपिंग ऑफ द वर्क इज काय बांधणं रिमूव्हड. ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन आर क्लोजली लिंक विथ द इच अदर. येस, मी तुम्हाला सांगितलं, लिंकच असणार आहे. रॉ मटेरियल, रॉ मटेरियलवरनं सेग्रिगेशन, सेग्रिगेशनवरनं प्रोडक्शन डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट मॅन्युफॅक्चर करतं, मॅन्युफॅक्चरवरून काय बांधणं, बघा सेग्रिगेट झालं, मॅन्युफॅक्चरवरून पॅकिंग, पॅकिंगवरनं डिस्पॅच, डिस्पॅचवरनं गोडाऊन, गोडाऊनवरनं तिकडे. मग मला तुम्ही सांगा, हे सगळं काय बांधणं, लिंकिंग वर्क आहे ना. सो इन दिस प्रोसेस ऑफ प्लॅन, साऊंड प्लॅनिंग म्हणजे काय बांधणं, डॅमचिक डॅमचिक साऊंड नाही आहे,
साउंड प्लॅनिंग मीन्स रॅशनल प्लॅनिंग, प्रॉपर प्लॅनिंग इंटरलेट्स ऑल ऍक्टिव्हिटीज अँड रिसोर्सेस ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे काय की ज्या प्लॅनिंग केल्यामुळे काय होतं बाळू, सगळ्या ॲक्टिव्हिटीज एकाच लाईनीत येतात. आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज एकाच लाईनीत आल्या तर जे रिसोर्सेस आपण लावणार आहेत ते रिसोर्सेस पण चांगल्या प्रकारे लावले जातील. आणि म्हणजे कुठला वर्कर कुठे चांगलं काम करू शकतो हे जर आपल्याला व्यवस्थित कळलं तर आपण त्या वर्करला तिथे लावू शकतो. आणि दुसरी गोष्ट, तो काम करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं बाळू, तुमचा रिझल्ट, यू विल गेट द करेक्ट रिझल्ट. सो या प्रॉब्लेममध्ये काय कळलं की इट प्रोव्हाइड्स द कोऑर्डिनेशन, इट काय बनो हेल्प्स टू ओव्हरलॅपिंग द सॉरी रेड्यूस द ओव्हरलॅपिंग्स अँड लिंक सॉरी प्लॅनिंग हेल्प्स टू लिंक द ऑल ॲक्टिव्हिटीज अँड द साऊंड प्लॅनिंग काय बनो इंटर रिलेट साऊंड प्लॅनिंग. बघा मी पहिला प्लॅन काय झाला, इट हेल्प्स टू कोऑर्डिनेशन, सेकंड इट रेड्यूस द ओव्हरलॅपिंग, थर्ड इट लिंक युअर काय बनो ऑल ॲक्टिव्हिटीज and sound planning interrelate the all activities and resources. And fifth one point, the various department work as per the overall plan and coordination is achieved. Correct? So this is the normal point ki tyancha sangaycha prayatna kay kartay te ki departments works as per the overall plan, department plan nusar work karta, tyamule coordination kay karta immediately achieved. Do facilitate for the other management functions. Okay, other management functions sudha bagdo. So planning फक्त एकाच फंक्शनचं नाही, सगळ्या फंक्शनचं एका ठिकाणी प्लॅनिंग अँड फंक्शन वाईज प्लॅनिंग. एकाचं प्लॅनिंग झाल्यानंतर सब प्लॅनिंग होतात बघतो. सो काय होतं बघतो, तिथे दिले की एव्हरी ऑर्गनायझेशन फंक्शन्स टुवर्ड्स द अचिव्हिंग गोल. प्रत्येक म्हणजे आता फंक्शन मी तुम्हाला सांगतो बिझनेसमध्ये कसे असतात. माल आल्यावर पहिले स्टोअरमध्ये असतो तर स्टोअर डिपार्टमेंट, स्टोअरमधनं मॅन्युफॅक्चरकडे जातो तर मॅन्युफॅक्चर डिपार्टमेंट, मॅन्युफॅक्चरकडनं पॅकिंगकडे जातो तर पॅकिंग डिपार्टमेंट, पॅकिंगकडनं गोडाऊनकडे जातो तर गोडाऊन डिपार्टमेंट, गोडाऊनकडनं डिस्पॅचकडे जातो तर डिस्पॅच डिपार्टमेंट. ते सगळे फंक्शनच आहेत, स्टोरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, पॅकिंग, गोडाऊन आणि डिस्पॅचिंग. दीज आर द फाईव्ह फंक्शन्स. या फाईव्ह फंक्शनचं आधी प्लॅन होतं आणि या फाईव्ह फंक्शनमध्ये अजून प्लॅनिंग चालतं. ठीक आहे, तर एव्हरी ऑर्गनायझेशन टुवर्ड्स द अचिव्हिंग द गोल ऑर्गनायझेशन म्हणजे या सगळ्या फंक्शनचं काम काय, गोल अचीव्ह करणे कंपनीचा. अँड गोल इज सेट ॲट द प्लॅनिंग स्टेज अनलेस द प्लॅन इज रेडी. येस, प्लॅनिंग स्टेजलाच गोल सेट करा तेव्हाच काय तर बाळांनो प्लॅनिंग इज नॉट रेडी. अनलेस द प्लॅन इज रेडी, प्लॅन रेडी नसेल तर गोल रेडी नाही, आणि गोल रेडी नाही तर तुम्ही अचीव्ह करू शकत नाही. सो अदर मॅनेजमेंट फंक्शन सच ॲज ऑर्गनायझिंग, स्टाफिंग कॅनॉट बी अंडरटेकन. Thus, the planning facilitates all the functions of the management. Te sangtayat ki other functions of organization, staffing, etc. Tani bole, cannot be undertaken. Thus, the planning is facilitated to all other functions of the management. Planning madhe kaya itne fakto organization and staffing itne baki sagla gushti ka tatri bhaanda planning madhe yeta. So, this is the very normal point. Tenth one point, this is the last point of the planning. Importance of the planning promotes the innovative ideas, promotes innovative. Innovative म्हणजे काय म्हणतो, क्रिएटिव्हिटी. तुमच्या अंगात बाळांनो प्रत्येक वेळेस क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, काही ना काहीतरी शिकण्याची क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. तर आता इनोव्हेटिव्ह काय आहे ते, प्लॅनिंग इज द बेसिक फंक्शन ऑफ द मॅनेजमेंट. ओके, सो इट प्रोसेस द डिसिजन मेकिंग विच इन्वॉल्व्स द प्रमोशन ऑफ द इनोव्हेटिव्ह आयडियाज आफ्टर द क्रिटिकल थिंकिंग. इनोव्हेटिव्ह आयडिया, तर इनोव्हेटिव्ह आयडिया म्हणजे काय बाळांनो, की जसं तुम्ही कारमध्ये बसता, कारमध्ये बाळांनो ॲम्बिप्युअर असतं, कुणी काढलं असेल कोणाच्या तरी इनोव्हेटिव्ह आयडिया बाळांनो ॲम्बिप्युअर बसवलं तुम्ही. ठीक आहे, घरात आपण काय बाळांनो, घरात आपण स्प्रे रूम फ्रेशनर टाकतो, इट इज अ इनोव्हेटिव्ह आयडिया बाळांनो. मोबाईलला कवर असलं पाहिजे, इट इज ऑल्सो इनोव्हेटिव्ह आयडियाज. अंडरस्टूड, लॅपटॉपला कवर असलं पाहिजे, इट इज ऑल्सो इनोव्हेटिव्ह आयडिया. ऑल दीज इनोव्हेटिव्ह आयडिया ओनली हॅपन विथ द हेल्प ऑफ प्रॉपर प्लॅनिंग. जर प्रॉपर प्लॅनिंग नसेल तर बाळांनो आपण ह्या इनोव्हेटिव्ह आयडिया येऊ शकत नाही आहे. आणि मॅनेजमेंट काय बाळांनो, की डिसिजन मेकिंग करताना ह्या इनोव्हेटिव्ह आयडिया येतात तर ह्या प्लॅनमध्ये आल्या पाहिजे. जर ह्या प्लॅनमध्ये आल्या तर गोल अचीव्ह करायला काय होतं बाळांनो, आपण हेल्पफुल राहतो. त्यामुळे बाळांनो कधी बघा, क्रिएटिव्हिटी जी असेल त्याला पहिली लोक पहिले हसलेत बाळांनो. कुठल्याही क्रिएटिव्हिटीला पहिले लोक हसलीत, पण ती क्रिएटिव्हिटी पहिले बाळांनो काय झाली, अस्तित्वात आली.
करेक्ट. सो अब्दुल कलामनी बाळांनो ठरवलं होतं, नीट लक्षात घ्या, अब्दुल कलामनी ठरवलं होतं की आपण मिसाईल्स बनू शकतो बाळांनो. तर एखाद्या वेळेस त्यावेळेस अब्दुल कलामला सगळेजण हसले पण असतील, पण बाळांनो त्यांनी त्या काळात काही सामान नसताना सुद्धा फर्स्ट मिसाईल बनवली, म्हणून अब्दुल कलाम इज ऑल्सो कॉल्ड ॲज मिसाईल मॅन. येस. सो ऑलवेज ऑलवेज तुमचं जो ड्रीम्स असतात बाळांनो, आता मी थोडासा तुम्हाला का सांगतोय की इनोव्हेशन ऑलवेज कम्स थ्रू द ड्रीम्स, याचा अर्थ असा नाही की तुम्ही ऑलवेज झोपलं पाहिजे म्हणून. ड्रीम्स कुठले असले पाहिजे नाही की मी कुणाला तरी फिरायला घेऊन गेलो, मी इथे वडापाव खाल्ला, मी प्रॉपर ड्रेस घातले, हा मी ड्रेस घालून कसा सुंदर दिसतोय, मी कसं कुणावर इम्प्रेशन मारतोय. येस, हे पण ड्रीम असू द्या, पण ह्या ड्रीम सॅटिस्फाईड, हे ड्रीम अचीव्ह करण्यासाठी तुम्ही काय करताय की मी चांगला ड्रेस घातला आणि लोकांवर छाप पाडतो. बाळांनो चांगला ड्रेस घालून लोकांवर छाप पाडण्यासाठी आधी तुम्ही त्या लायकीचे बनावं लागतं बाळांनो. येस ऑर नो? हिरो चांगले ड्रेस घालून छाप पाडतात, ते हिरो बनतात तेव्हा कुठेतरी होतं बाळांनो. सो सेम थिंग इज हिअर, इनोव्हेटिव्ह आयडिया ऑल्सो काय बाळांनो कन्सिडर व्हाईल टेकिंग द डिसिजन मेकिंग ऑर ऑल्सो कॉ ऑल्सो वाय बाळांनो व्हाईल डिसायडिंग द युअर प्लॅन. अंडरस्टूड? अल्टिमेटली दीज इनोव्हेटिव्ह प्लॅन रिझल्ट्स इन अटेनमेंट ऑफ गोल्स ऑफ ऑर्गनायझेशन. येस बाळांनो, कळांनो तुम्ही जर कधी तुमच्यासमोर एखादी ड्रीम असेल ना, सो ड्रीम ॲटोमॅटिकली कन्व्हर्टेड इन टू द गोल्स. अंडरस्टूड बाळांनो? पहिले ड्रीम अँड देन गोल्स. म्हणून बाळांनो काही काही लोक म्हणतात की स्वप्न बघा आणि स्वप्न अशी पाहिजे बाळांनो की तुम्हाला त्यांनी झोपू नाही दिलं पाहिजे. अंडरस्टूड? सो काय होतं बाळांनो की जेव्हा आयपॉड तयार केला होता, स्टीव जॉब्स इज द CEO, फॉर्मर CEO ऑफ द काय बाळांनो ॲपल, करेक्ट, ॲपल इंडस्ट्रीज. त्यांनी बाळांनो त्यांची जर कधी तुम्ही व्यवस्थित गाणी बघितली तर त्यांनी ड्रीम पाहिलं होतं की एका छोट्याशा डिवाइसमध्ये मी 1000 गाणे लोकांना कसे देऊ शकतो, एका छोट्या डिवाइसमध्ये 1000 गाणे मी लोकांना कसे देऊ शकतो. सो दिस इज द ड्रीम ऑफ हिम अँड ही हॅज अचीव्ड काय बाळांनो विथ द हेल्प ऑफ आयपॉड. पण त्याच्यासाठी बाळांनो किती परिश्रम घ्यावे लागले असतील, त्यांना किती टेस्ट घ्यावे लागले असतील, किती कॅन्सल झाले असतील टेस्ट, बट स्टील ही अचीव दॅट अँड ही गेट द रिकग्नायझेशन ऑफ दॅट काय बाळांनो आयपॉड. Understood? So this is the critical thinking while you do, while karmano innovating the such thing. Hasu de lokanna, are loka hastat yacha artha ka asto maithe, loka hastat yacha artha tyanna ti udi akkal dilili nahiye kiwa tyanna ti are innovative idea suslili nahiye, correct. Mhanun ti loka hastat karan ki tyanche te manala patat nahi ki asa hou shakta, pan tumcha manala patte to tumhi karun baga. Even though tumhi fail zala tari kai harkat nahiye, because of फेल्युअर इज अ काय बाळांनो इंडिकेशन, फेल्युअर इज अ इंडिकेशन ऑफ टू डू समथिंग, यू हॅव डन समथिंग. अँड लाफिंग इज अ इंटेन्शन ऑफ आय डोंट वॉन्ट टू डू समथिंग. तुम्ही लाफिंग म्हणजे काय बाळांनो फक्त तुम्ही हसतच राहा, मी काही करणार नाही, हे फक्त हसत राहणार. पण तुम्ही फेल्युअर होऊन जर कधी काहीतरी करता बाळांनो, इट इज फेल्युअर झाल्यावर बाळांनो घाबरायचं नाही का, कारण की फेल होणं म्हणजे काय बाळांनो यू आर डुईंग, यू आर इम्प्रूव्हिंग युअर सेल्फ. इफ यू आर नॉट फेल, यू आर नॉट इम्प्रूव्हिंग युअर सेल्फ. अंडरस्टूड? इट इज दॅट द मोस्ट चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटी फॉर द मॅनेजमेंट इज गाइड्स टू ऑल द फ्युचर ॲक्शन लिडिंग टू ग्रोथ अँड प्रॉस्पेरिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. येस, इट इज द मोस्ट चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटी फॉर द मॅनेजमेंट. चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटी काय की गाईड्स लोकांना, वर्कर्सला गाईड करणे बाळांनो. मॅनेजर इज वन ऑफ द ग्रेटेस्ट मोटिवेटर फॉर द हिज एम्प्लॉईज. मॅनेजर जर कधी असा असेल हां आपण करू, अरे बाळांनो अशा व्यक्तीकडनं जर मी तुम्हाला असं शिकवते बाळ, अशा व्यक्तीकडनं तुम्हाला मोटिवेशन मिळणार आहे का लेबरला? नाही. पण मी तुम्हाला सांगतो असं असं शिकवत होतो, हां इट प्रमोट्स इनोव्हेटिव्ह आयडिया, प्लॅनिंग इज द बेसिक फंक्शन ऑफ द मॅनेजमेंट, असं वाचून दाखवलं गाढवासारखं, तर तुम्ही म्हणणार का रे हा लेक्चर चांगला आहे म्हणून? अजिबात नाही. तुम्ही म्हणताल मास्तुरड्याला अक्कलच नाही, कसाही वाचतोय. पण मी तुम्हाला काय सांगतोय, मी हावभाव करून असं का सांगतोय, तो पॉईंट अंडरस्टँड व्हावा. दिस इज द इनोव्हेटिव्ह थिंग्स, करेक्ट. प्रत्येक पॉईंटमध्ये तुम्ही तुम्हाला मी तुमच्या आयुष्याशी जोडतोय काय, दिस इज माय इनोव्हेटिव्ह थिंग का, कारण की तुम्हाला तो पॉईंट लक्षात राहावा म्हणून. येस ऑर नो? अँड दॅट्स वाय आय एम गायडिंग टू युअर फ्युचर ऑफ काय बांधनो ॲक्शन्स, की फ्युचरमध्ये पण पॉईंट असेच लक्षात ठेवा बांधनो. इट्स लीड्स ग्रोथ अँड प्रॉस्पेरिटी, मीन्स इट लीड्स टू ग्रोथ इन युअर स्टडी अँड प्रॉस्पेरिटी इन युअर मार्क्स. सो सेम थिंग इज हॅपन इन युअर बिझनेसेस, इट लीड्स टू द ग्रोथ अँड प्रॉस्पेरिटी ऑफ युअर ऑर्गनायझेशन. अंडरस्टूड? So these 10 points are important of the planning. So the next video we will see in next point. Thank you.